Mastitza Network. Hey, you are connection. Aturangi dhasu funde. Hey, you are connection. Hey, Mastitza Network. Hey, you are connection. Aturangi dhasu funde. Hey, you are connection. Hey, awesome joyride. You was in the Delhi. Guess I go the full on. Hey, you are स्त्री म्हटलं की माता, भगिनी, सखी, पत्नी अशी अनेक रूपं डोळ्यासमोर येतात. या स्त्रीत्वाचा उत्सव म्हणजेच महिला दिन. आपल्या कर्तृत्वाने इतिहास उजळून टाकणाऱ्या समस्त महिलांना महिला दिनानिमित्ताने युवागिरीचा सलाम. युवागिरीच्या प्रवासात आम्हाला अशाच काही कर्तृत्ववान स्त्रिया भेटल्या. आजच्या दिवशी त्यांची ही छोटीशी उजळणी. रावळपाडा एक्सप्रेस कविता राऊत असो, जान्हवी पांडव असो, अंजली देवकर असो वा लीना मोगरे असो, अशा अनेक महिला आपापल्या क्षेत्रात अव्वल दर्जाची कामगिरी पार पाडत आहेत. तुमच्या यशाची गुढी अशीच उंच उंच जाऊ देत याच शुभेच्छांसहित आपण जाऊया जळगावला. निरक्षर आणि साक्षरतेच्याही पुढे जाऊन स्वतःला उमगलेलं ज्ञान समाजासमोर खुलं करणाऱ्या बहिणाबाईंच्या गावी. जळगावामध्ये फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का किती कष्ट घेतले मी जळगावात येण्यासाठी? मी खूप एक्साइटेड होतो. मी ऐकलं इकडचं स्ट्रीट फूड खूप फेमस आहे, इकडचे मस्त मस्त कॉलेज कट्टे, इकडे असलेला टॅलेंट, इथे असलेले युवा मित्र मैत्रिणी, आम्हाला सगळ्यांना भेटायचं. फ्रेंड, तुम्हाला पण यायचं ना? अरे मग वाट कसली बघताय, चला लवकर या. ए बाबा, काय चाललंय तुझं? तू काय मला जुन्या जळगावात आणून वाडा इथे फिर तिथे फिर काय चाललंय? वीणा, तुला माहिती आहे ना मी इलॉजिकल गोष्ट कधी करतो का? यात पण काहीतरी लॉजिकच आहे. हा पण सांगशील का? हो सांगतो. मला सांग, तुला उभे येतात? म्हणजे काय? ऑफकोर्स येतात. शुअर? हो, 100% 100%. मग एक ओबी बोल. चाल, चलो बोल के दिखाऊ. यस, कम ऑन. ऐका, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. क्या बात है, क्या खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला. वाह वाह, बोल बोल पुढे. मस्त मस्त गातेस तू, बोल. कम ऑन कम ऑन, चांगला. यस, मी विसरली आहे. काय यार, म्हणजे यार विणा, म्हणजे ना बघा फ्रेंड्स, ही अशी मुलं आहेत आजची पिढी, बिघडले यार सगळे, होवी येत नाही त्यांना, विसरले म्हणजे काय. एक थांब ना, लक्षात करते ना, थांब. ए पण तुझे आती आहे ना? हा मला येते. मग तू बोल ना, तुला येते तर तू बोलतो, पण मी आठवते. हा ठीक आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. क्या बात है रोशन, आय एम प्राऊड ऑफ यू. पण तुला नाही येत ना यार, मम्मी पण बोललो असतो विणा आय एम प्राऊड ऑफ यू. पण तुला कशी काय रे इतकी पाठ? आपल्या शाळेत पण होती, कॉलेजमध्ये होती, मराठीच्या पुस्तक असायचं ना कविता. हो रे, पण मी विसरली थोडंसं. ठीक आहे ठीक आहे फ्रेंड्स, तुम्ही हसू वगैरे नका, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, जर तिला येत नसेल तर माझं काम आहे तुला सांगणं. येस. मग विणा, मी तुला एका अशा ठिकाणी घेऊन जातो की जिथे गेल्यावर तुला या सगळ्या ओव्यांना आपसुकच येतील. ऑटोमॅटिक स्वतः? येस ऑटोमॅटिक, सगळे पटापट येतील. कसं काय? कसं का मी सांगतो फ्रेंड्स, आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन.
आणि या जागतिक महिला दिनी आपण चाललोय महाराष्ट्रातील महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी. हो मित्रांनो, बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातल्या सर्व बायकांना संसाराकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. राईट, चला तर मग फ्रेंड्स, चला. सो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत बहिणाबाई चौधरी यांच्या सासरच्या वाड्यावर. याच वास्तूत त्यांचं वास्तव्य होतं. इथेच त्यांनी अनेक लोकप्रिय कविता रचल्या. त्यांच्याबद्दल अजून अनेक माहिती आम्हाला सुद्धा हवी आहे, त्यासाठी आपण जाऊया आतमध्ये. तर येत आहे ना? रोशन, तुला बघ ना, किती जुने ना ते. कसं ठेवलं असेल इथे काढून? लोखंडाचा तवा पण डोसा नाही, आणि ते म्हणजे चूल कशी ठेवली असेल ना सांभाळ. मातीची अशी बनवली. हो सही आहे ना, आपण खूप म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या मम्मीच्या किंवा आपल्या त्यांच्या काळात, हा तेव्हाच्या काळातले. आपण खोप्यामध्ये खोपा म्हणतो ना, वाटतो हा खोपा आहे. अच्छा, सुगरण पक्षी असतो ना खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला. हो हे बघ वाहना. प्रॉपर सगळं संसाराचं साहित्य असतं ना त्याचं. ऍक्च्युली ह्या गोष्टी रिलेटेड आहेत त्यांच्या कवितेंशी, सो त्यामुळे ह्या एकदम जतन केलंय त्यांचं आणि त्या जोपासल्या. किती फेमस झाल्या त्यांच्या कविता म्हणजे सिरियसली. तिकडे पण एक पॉट ठेवलाय बघ ना ब्लॅक कलरचा. हो, म्हणून मस्त सजवलं. हो हो, सगळ्या वस्तू छान जतन करून छान पैकी. हो, मला त्या चपलांचं म्हणजे खूप वैशिष्ट्य वाटलं सिरियसली. खूप छान गोष्ट आहे. जात करून बघूया का आपण एकदा? हे मी उचलू. सकाळ झाली आनंदाची छान सुखाची सकाळ.
सो फ्रेंड्स आपल्या बरोबर आहेत पद्माबाई चौधरी, ज्या बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून आहेत, आणि त्यांच्यामुळे आम्हाला भाग्य मिळालं की आम्ही या जात्यावरती दळवू शकलो, नाहीतर आमचा काही चान्सच नव्हता. ह्या वाड्यामध्ये जेव्हा बहिणाबाई होत्या तेव्हा त्यांच्या काही आठवणी सांगू शकाल का आम्हाला? नाही, म्हणजे मला ते असं काही समजत नाही होते तेव्हा. अच्छा, तुम्ही खूप लहान होतात? मी लहान होती, 12 वर्षाचीच होती. 12 वर्षाच्या? हो. आणि तुम्ही काय काय ऐकलं त्यांच्याबद्दल, कशा होत्या त्या? ते चांगल्या होत्या, गोल वर्णाच्या होत्या, दिसायला बी सुंदर होत्या. हो, म्हणजे त्यांच्या कविता जितक्या सुंदर आहेत तितक्याच त्याही दिसायला सुंदर होत्या असं आजीने सांगितलं. मी बघितली आहे. तुम्ही बघितलंय ना त्यांना? हो, मी बघितली. अच्छा सर, मला सांगा, तुम्हाला काही माहिती आहे का की ह्या वाड्यामध्ये त्यांचे काही किस्से वगैरे, तुम्ही जे तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून वगैरे ऐकले असेल किंवा असे काही अनुभव तुम्हाला? मी बरेच लोकांकडून घेतो, ऐकतो वाड्यातल्या लोकांकडून, आज माझ्या आईकडून सुद्धा ऐकलं होतं, म्हणजे काकांकडून ऐकलं होतं की बहिणाबाई ते कुठेही काम करताना, शेतकरी शेतात जाताना, रस्त्यानं जाताना येताना त्यांना कविता सुचत होते आणि ते सोपान देत होते, त्यांना ते नोंद करून घेत होते. तुझं नाव काय? माझं प्रियंका दिगंबर चौधरी. प्रियंका, प्रियंका तुझं नातं काय लागतं बहिणांना? मी बहिणाबाईंच्या नातवाची नात. मला सांग की असं आपण जेव्हा जेव्हा बहिणाबाईंचा उल्लेख येतो तेव्हा असं म्हटलं जातं की एक शेतकरी स्त्री, एक अशिक्षित स्त्री, पण त्यांच्या कविता आपण आपल्या पुस्तकात वाचल्यात शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये, तरी त्या अशिक्षित ठरतात का? नाही, मला नाही वाटत असं. मला त्यांच्याकडनं प्रेरणा असं मिळेल की आपण पण थोडंसं हार्डवर्किंग व्हायला हवं त्यांच्यासारखे. तुला कधी असं मस्त भारी वाटतं का की आपण त्यांच्या घरातून आहोत आणि त्यांच्याच कविता पुस्तकात वाचताना? तसं नाही, पण प्राऊड फील करते. खूप प्राऊड फील, खूप छान. तुमचं नाव काय? मी बहिणाबाईंची पंतूसून स्मिता दिगंबर चौधरी. तुम्ही आता जे इतकं सगळं ऐकता तर तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल म्हणजे मला अभिमान खूप वाटतो की आपण आधी, मी लग्न होऊन जेव्हा ह्या घरात आली तेव्हा की आपण आज बहिणाबाईच्या घरात आलो याचा मला खूप अभिमान, मोठी ओळख आणि तिच्यामुळेच आज आमची ओळख आहे. बरोबर. आणि एक गोष्ट अशी जाणवते मित्रांनो की त्यांच्या आजूबाजूला ज्या ज्या लहान गोष्टी होत्या त्यातून, त्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना प्रेरणा मिळत गेली. हो, आपण किती गोष्टी पाहिल्या ज्या रेग्युलर डे मध्ये, म्हणजे आपण रेग्युलर रुटीन मध्ये युज करतो, पण आपण रेग्युलरली त्या गोष्टींकडे बघून असा कधीच विचार करत नाही, पण त्यांनी त्या गोष्टींमधून सब्जेक्ट काढून कविता केल्यात तर खूप छान. म्हणजे अगदी सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत आपण जे शेतकरी माणूस जे कार्य करतो त्यावरच त्यांनी कविता केलेल्या आहे, अशा बाहेरच्या याच्यावर काही नाही. एक्झॅक्ट. घरातली कामं, शेती, गुरंढोर याच्यावरच त्यांच्या कविता आहे, समाजातली आणि काही लोकांवरही आहेत. बरोबर. सो फ्रेंड्स, नेहमीच तुम्हाला जेव्हा आम्ही कुठे कुठे घेऊन जातो, गमती जमती सांगतो, तेव्हा काही ना काही टिप्स देतो, तर मला वाटतं आजची टिप्स हीच ठरेल की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कसा असावा, तो दृष्टिकोन डेव्हलप झाला पाहिजे, तर आपल्याला खूपशा गोष्टी, ज्या साध्या साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये पण काहीतरी चमत्कारिक आणि काहीतरी खूप मस्त आणि माझ्या भाषेत काहीतरी रापचुंड असं दिसू शकतं. जीव टांग तो झाडाला
सांगा कारभारी अहो तुम्ही तो सांगा कारभारी काय कमावल काय कमावल काय कमावल काय कमावल हे जी जी ना 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 जी जी हाय फ्रेंड्स आपण आलेलो आहोत आसोदा या गावी. हे गाव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं जन्मगाव म्हणून ओळखलं जातं. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हेच घर आहे जिथे बहिणाबाई चौधरी यांचा 1880 साली जन्म झाला होता. माझ्या उजव्या हाताला जे घर आहे तिथे त्यांचे काही नातेवाईक राहतात. आपल्या त्यांच्याशी गप्पा मारायचे आहेत. हो आपल्यासोबत आहेत त्यांच्या भाची सुना आणि त्यांच्या कवितांचे अभ्यासक ज्यांच्याकडून आपल्याला खूप चांगली माहिती मिळणार आहे. आपण पटकन जाऊया आणि आपल्या गप्पांना सुरुवात करूया. चला. सो फ्रेंड जसं वीणा म्हणाली आपण आलेलो आहोत या घरी त्यांची भाची सून आणि बहिणाबाई चौधरी यांचे अभ्यासक. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया. तुमच्या सगळ्यांचं युवागिरीमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्ही बहिणाबाईंचा खूप अभ्यास केलाय, त्यांच्या कवितांचा खूप अभ्यास केलाय, आम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी सांग. बहिणाबाई इज दी ओनली वन पोएटेस नेव्हर बिफोर अभूतपूर्व खजिना मराठीचा मायबोलीचा महाराष्ट्र भाषेचा ज्याला तोड नाही. बहिणाबाईंची कीर्ती गाणी छापल्यानंतर उजेडात आली आणि इतकी उजेडात आली की साता समुद्रापार ती सत्कीर्ती गेली. बहिणाबाईच्या गाण्यामध्ये सगळ्या मानवतेचं शेक्सपियरसारखं चित्रित केलंय. बहिणाबाईची कविता इतकी सुंदर आहे, इतकी अप्रतिम आहे की नो वर्ड टू प्रेझर सत्यम शिवम सुंदरम हा त्रिवेणी संगम बहिणाबाईच्या कवितेत आहे. मला सांगा की आपण महिला दिन विशेष जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्त आपण हा कार्यक्रम करतोय, किंवा माझ्या सर्व मैत्रिणींना युवा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल? खूप कष्ट करा, जो करतो कष्ट तो नेहमीच राहतो संतुष्ट. घाम गाळा राम मिळेल. पूजा करून टाळ वाजवून माळ घालून देव भेटत नाही. खूप बरं वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून, खूप मजा आली. थँक्यू सो मच. वेलकम बॅक फ्रेंड्स. हे आहे बहिणाबाई चौधरी यांचं स्मारक. हो बहिणाबाई यांची जितकी थोरवी गाव तितकी कमीच आहे. त्यांनी साध्या ग्रामीण भाषेत जे लिहिलंय त्याचं सोनं झालं. हो यालाच म्हणतात एका स्त्रीची कर्तबगारी. एका निरक्षर बहिणाबाईंनी समाजातील अनेक बहिणाबाईंना साक्षर केलं. हीच त्यांच्या आयुष्यातली खरी मिळकत आणि त्यांच्या या कार्याला आमचा आदरयुक्त सलाम. तर आपण या थोर कवित्रीला वंदन करत पुढे जाऊयात आणि एक एक ओवी पुन्हा नव्याने जगूयात. आणि माझ्या सर्व मैत्रिणींना टीम युवागिरीतर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. फ्रेंड्स तुमच्यासाठी मी आणली आणखीन एक धमाकेदार रापचुंडस कविता. रापचुंडस आहे पण तितकी छान आहे कारण की ती बहिणाबाईंचीच कविता आहे. आता मला इतकंच माहीत होतं, बाकी सगळं तुम्हाला मॅडम सांगतील. नमस्कार मंडळी, माझं नाव अनिता पाटील. मी या असामान्य कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या गावाच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. आणि आमच्या शाळेमध्ये एक वैशिष्ट्य आहे की बहिणाबाईंची पुण्यतिथी आम्ही दरवर्षी एक मोठा कार्यक्रम घेऊन साजरी करतो. ह्यावर्षी आम्ही मी बहिणाई हा बहिणाईंच्या पूर्ण जीवनपटावर आधारित कार्यक्रम सादर केला होता. आमच्या सर्व मुली त्यामध्ये उत्साहाने सहभागी होतात आणि माहेर म्हटलं की प्रत्येक स्त्रीला त्याबद्दल आपुलकी असतेच आणि याला बहिणाबाई तरी कशा अपवाद राहतील. आणि बहिणाबाईंनी हेच वर्णन आपल्या माहेराचं गाणं या कवितेतून केलं आहे. आणि आमच्या विद्यार्थिनींनासुद्धा बहिणाबाईंच्या कविता एकदम तोंडी पाठ आहेत, पण आमच्या बहिणाबाईंची गाणी आमच्या विद्यार्थिनी तुम्हाला म्हणून दाखवतील. आज माहेर आले जाणं
माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या होटी, मग माहेरून आली सासराला कशासाठी, अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती, गाते माहेराचं गाणं गाते माहेराचं गाणं लेक येईन रे पोटी, आज माहेराच्या वाटे मले लागली कुचकी, आली उडत उडत मले दिसली सायंकी, एक दिसली सायंकी उड उड भीमा माय काय घरात बसली, उड उड भीमा माय काय घरात बसली, करपूर माय रोट्या लेक बहिणाई आली, लेक बहिणाई आली, लेक बहिणाई आली, लेक बहिणाई आली। क्या बात है खूप मस्त मित्रांनो, कविता कशी सुंदर होती ना। अजून तुम्हाला आणखीन कविता ऐकायच्या चाललात कुठे, ऐका अजून कविता, चला तर। सो फ्रेंड्स, आपल्या बरोबर आहेत आसोदे गावातील बहिणाबाई भजनी मंडळातील स्त्रिया। तुमचं सर्वांचं युवागिरीमध्ये हार्दिक स्वागत। तुमचं नाव काय? सरला नारखेडे। तुम्ही प्लीज आम्हाला बहिणाबाईंबद्दल काही सांगा। बहिणाबाई ह्या निसर्ग कन्या होत्या, त्यांच्या याच्यातूनच आम्ही एवढं शिकलो की आम्ही बहिणाबाई भजनी मंडळ तयार केलेलं आहे, आणि आम्ही गावोगावी जाऊन बहिणाबाईची खूप स्तुती करतो आणि कविता पण म्हणतो। आम्हाला काय ऐकायला मिळेल का? हो हो, आमच्याकडनं आम्ही बहिणाबाईवर रचलेली कविता आहे, ती आम्ही तुम्हाला ऐकू शकतो। हो हो, सुंदर सुंदर, मग आम्हाला ऐकायला जरूर आवडेल ना फ्रेंड। हो यस, चला चालेल। बहिणाबाई तुमचं माहेर असो फ्रेंड्स, जर तुमच्या आसपास पण असेल बहिणाबाईंसारखी अशी प्रेरणादायी व्यक्ती तर प्लीज आम्हाला कळवा ना, आम्ही नक्कीच येऊ। येस, पण त्यासाठी तुम्हाला करावे लागतील थोडेसे कष्ट। आम्हाला कॉन्टॅक्ट करा ना, कुठे? फेसबुक, इंस्टा आणि ट्विटरवर, आणि वापरायला विसरू नका हॅशटॅग युवागिरी, आणि पाहत रहा एंगेज न्यूज स्प्रे प्रस्तुत युवागिरी, लेट्स जगूया फुल ऑन। Yeah.
पोहतोय मी, प्रॅक्टिस चालू माझी, प्रॅक्टिस हवेत. अगं ही माझी स्टाईल आहे प्रॅक्टिसची. अरे रोशन तुला वेळ लागलाय का? हवेत कोणी प्रॅक्टिस करते का? चल स्विमिंग पूल मध्ये जाऊन प्रॅक्टिस कर. इकडे काय प्रॅक्टिस करतोय? विना यार तू बघू नको, तू जा ना यार, माझं सेशन खराब करू नको, प्रॅक्टिस चालू म्हणजे. फ्रेंड्स हा खूपच हवेत उडतोय. एक मिनिट थांब इकडे, तू आहे ना हे बंद कर. प्रॅक्टिस अशी करतात का? थांबतोस का? मला सांगायचं तुला काहीतरी. तू चल माझ्यासोबत, मी तुला माझ्या एका फ्रेंडला भेटवते. कांचन नाव आहे तिचं, तुला माहितीये. तिचा ना लाईफमध्ये एक प्रॉब्लेम होता, म्हणजे तिचा ॲक्सिडेंट झालेला आणि ना त्यानंतर तिच्यावर खूप प्रॉब्लेम्स आले. पण त्या प्रॉब्लेम्सला फेस करत तिने पॅरा एशियन गेम्समध्ये पार्टिसिपेट केलं आणि अशा बऱ्याच कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करून ती जिंकली सुद्धा. तिची एनर्जी आणि स्पिरिट बघशील ना, हलून जाशील, मग करशील. चल पटकन जाऊया, चला फ्रेंड्स जाऊया. चल स्विमिंग पूलला जायचं. चल यस स्विमिंग पूल, मी पण जाणार पोहायला. हाय मजत. हाय हाय रोशन. हाय. हा तुमचा स्विमिंग पूल आहे एवढा मोठा आहे? हा 25 meters पूल आहे. हा का? हो. अच्छा ते ऑलिम्पिक मध्ये असतं एवढंच मोठं असतं? ऑलिम्पिक मध्ये 50 meters पूल असतो. हो हा प्रॅक्टिस पूल आहे माझा. तुझ्या जर्नीबद्दल आम्हाला सांग, तू स्विमिंगकडे कशी वळाली? मी ॲक्च्युली लहानपणापासून माझ्या पेरेंट्सने ॲज अ एक्सरसाइज म्हणून स्टार्ट केलं होतं. मी जेव्हा 4th स्टँडर्डमध्ये होती तेव्हापासून. आणि मग मला डिस्ट्रिक्ट लेवलपासून मेडल्स भेटायला स्टार्ट झाले. सो डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल, देन इंटरनॅशनल. आणि असं असं माझं इंटरेस्ट स्विमिंगमध्ये जास्त डेव्हलप. अच्छा कांचन तू आता काय करतेस, म्हणजे स्विमिंग व्यतिरिक्त अजून काय करतेस? मी MSc करते, पोस्ट ग्रॅज्युएशन इन मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी, वाव सही यार, स्टेनिंग वगैरे सर्व. एक्झॅक्टली, सिरियसली सही आहे. तू सी मध्ये समुद्रामध्ये पोहायला गेली आहेस? हो माझं 12-13 झालेलं आहे सी. काय म्हणते, तुला भीती नाही वाटत समुद्राची? समुद्रामध्ये असं असतं की जर तुम्ही रॉंग चुकीच्या रूटने गेले, कारण की वेव्स खूप असतात, जर तुम्ही रॉंग वेने गेले तर तुम्हाला अर्धा पाऊण तास जास्ती लागतो. तर फर्स्ट टाइम जेव्हा मी केलं तेव्हा मी चुकीच्या एरियामध्ये एंटर झाली होती. आणि मग नंतर त्यांनी बोट येऊन मला सांगितलं की तुमचे रॉंग एरियामध्ये आहे, तुम्ही आपल्या आपल्या एरिया झोनमध्ये या. मग तिथून मी स्विम करायला लागली, याच्यामुळे मला अर्धा तास एक्स्ट्रा लागलेला होता. कोणत्या समुद्रात बोलीस? मुंबई, रत्नागिरी, मालवण. मुंबईला कुठे? मुंबईचं कुलाबा, कुलाबा नेव्ही सी स्विमिंग आणि गेटवे ऑफ इंडिया. पॅरा एशियन गेम्समध्ये तू पार्टिसिपेट केलंस, बरेच कॉम्पिटिशन जिंकली आहेस, त्याबद्दल आम्हाला सांग. माझं पहिली इंटरनॅशनल 2009 झाली होती, आय वॉज वर्ल्ड गेम्स, जी बँगलोरमध्ये हेल्ड झाली होती. आणि त्याच्यामध्ये मला 3 gold 1 bronze भेटलं. 3 gold. आणि मग नंतर मी 2010 इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं पॅरा एशियन गेम्सला, जे चायना झाले होते गॉंगझाऊ, तिथे माझी 5th position होती. 5th position, व्हेरी गुड. आणि तुझा बेस्ट काय, पर्सनल बेस्ट? फ्री स्टाईल. अच्छा म्हणजे फ्री स्टाईल तुला आवडतं. तुझा बेस्ट रेकॉर्ड काय आहे पाण्यात? फ्री स्टाईल 50 metersला माझा 31 seconds. अच्छा तू एशियन म्हणजे पॅरा एशियन गेम्समध्ये गेलीस आणि कॉम्पिटिशन्समध्ये जायला लागलीस, मग तुझे जे कोच होते ते म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला सांग की त्यांनी कसं ट्रेन मला. मी जेव्हा इथे कोचिंग करत होती तेव्हा जैन स्पोर्ट्स अकॅडमीने मला अडॉप्ट केलेलं आहे आणि मी त्यांच्या थ्रूच खेळते. मग तिथले फारुक शेख सर जे आहे, अशोक भाऊ, त्यांनी मला प्रत्येक वेळेस गाईड केलं आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीनेच मला बँगलोरला पाठवलं ट्रेनिंग करता. तर मी तिथे 7 ते 8 महिने बँगलोरला निहा रमीन सरांकडे ट्रेनिंग केलं. हो माझ्या मते वीर धवल खाडे, हो तो पण तिथेच शिकला. हो एक्सपिरियन्स कसा बँगलोरचा एक्झॅक्टली सांग ना. स्टार्टिंगला गेल्यानंतर तिथे फार मला शिकायला भेटलं, तिथल्या टेक्निक्स भेटले. निहार सर फिना कोच आहेत, सो मला खूप न्यू टेक्निक्स शिकायला भेटले. माझा स्ट्रोक इम्प्रूव्ह झाला, स्पीड इन्क्रीज झाली. तू बेसिकली कोणत्या, म्हणजे तू म्हणाल तुला फ्री स्टाईल आवडतं, पण मी असं ऐकलंय ना की जेव्हा स्विमर्स असतात ते वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला वेगवेगळे, म्हणजे मी ह्यावेळी बटरफ्लायमध्ये जाणार आहे, ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये जाणार आहे. ॲक्च्युली माझा मेन स्ट्रोक फ्री स्टाईल आणि बॅक स्ट्रोक आहे, तर मी मोस्ट ऑफ द कॉम्पिटिशन्स याच इव्हेंटमध्ये खेळलेली आहे. आणि फक्त लॉंग डिस्टन्स सी स्विमिंग असेल तेव्हा मी लॉंग डिस्टन्सची प्रॅक्टिस केली. तुला आतापर्यंत कोणते कोणते मेडल्स मिळाले सगळे सांग.
मी आतापर्यंत 7 नॅशनल्स खेळलेले आहेत. 7 नॅशनल्स. 2 इंटरनॅशनल झालेले आहे. 13 टाइम्स वर सी स्विमिंग झालेले आहे. मी ॲक्वॅथलॉन ट्रॅथलॉन खेळलेली आहे आणि युनिव्हर्सिटीचे ऑल इंडिया लेवल्स पण जाऊन आलेली. आता बघ, सगळ्यांना एशियन गेम्स माहिती आहेत, ठीक आहे, बट वॉट इज पॅरा एशियन गेम्स? म्हणजे आमच्या व्ह्यूअर्सना पण सांगतानाही कळेल, माहिती असेलच, पण तू एक माहिती दे. ज्यांना, ज्या स्विमर्सला थोडा बोन डिसेबिलिटी आहे, ते पॅरा एशियन गेम्समध्ये खेळतात. अच्छा. अगं कांचन, पण तुझ्या पण पायाला आय थिंक एक ॲक्सिडेंटमुळे डिसेबिलिटी आलेली छोटी, सो तू त्या सगळ्या गोष्टींना कव्हर करत आज तू पॅरा एशियन गेम्सपर्यंत पोचली. आम्हाला तो सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे. ॲक्च्युली मी लहानपणीच पडले होते स्टूलवरून, तर त्याच्यामुळे माझा बोन प्रॉब्लेम डॅमेज झालेला आहे, हिप बोन. आणि मग नंतर माझी ट्रीटमेंट वगैरे चालली होती आणि एक्सरसाइज म्हणून मग मी स्विमिंग जॉईन केलेलं आहे. सो आय एम, माझं चालू आहे अजूनपर्यंत स्विमिंग, आणि मला काही त्याच्याने पेन वगैरे काही होत नाही. सो आय एम कम्फर्टेबल इन वॉटर. कोणत्या पायाला लागलं तुझ्या? लेफ्ट पायाला. लेफ्ट पाय, लहानपणीच पडले होते. हो. आता काही त्रास जाणवत नाही? एकदम फुल मस्त आहे, एकदम व्यवस्थित आहे, बिकॉज मी स्विमिंग करत होते. अरे पण समुद्राचं पाणी आणि आपलं नॉर्मल पाणी याच्यात काय फरक असतो? नॉर्मल पाणी स्टील असतं, ते म्हणजे वेव्स असतात त्याच्यामध्ये, पण समुद्राच्या पाण्यामध्ये खूप वेव्स असतात, ज्याच्याने आपली डायरेक्शन चेंज होते. आपण थोडं स्पीडमध्ये पण करतो, पण आपली डायरेक्शन चेंज होते. कसं पण का वेव्समुळे का, म्हणजे वेव आपल्याला पुश करते बेसिकली? वेव्सच्या डिरेक्शनमध्येच आपलं स्विमिंग होतं, म्हणजे जेव्हा हाय टाईड्सच्या आधीच रेस सुरू होऊन जाते आणि मग जेव्हा हाय टाईड सुरू होतात तेव्हा रेस स्टॉप केली जाते, तर त्याच्या अकॉर्डिंग रेस सुरू झाल्यानंतर आपण वेव्सच्या डिरेक्शनमध्येच स्विम करतो. सो ते आपल्यालाच बेनिफिशियल होतं. फक्त समुद्रामध्ये पॉईंट असा आहे की आपण कॉन्फिडेंटली करायला पाहिजे, आपण घाबरायला नको, आणि मेन म्हणजे आपल्याला डिरेक्शन समजायला पाहिजे. कारण इंटरनॅशनल लेवलला तू म्हणजे कधी पोलीस का असं? इंटरनॅशनल लेवलला सी स्विमिंग मध्ये नाही. सी स्विमिंग मध्ये नाही का? त्या कॉम्पिटिशन कसे असतात तिकडे पण? म्हणजे त्या फक्त रेकॉर्ड साठी असतात की त्या प्रॉपर कॉम्पिटिशन असतात? प्रॉपर कॉम्पिटिशन. मला एक प्रश्न आहे, पण आपण नॉर्मली रस्त्याने जात असताना आपल्याला माहिती लेफ्ट राईट घ्यायचंय, ह्याला सरळ जायचंय, पण पाण्यात कसं काय? पाण्यामध्ये ऍक्च्युली कसं आहे, त्यांचे ते बाउल्स बॉल्स पण ठेवलेले असतात आणि त्यांचे बोट्स पण असतात, पण जसं जसं आपण पुढे जातो आपल्याला ते ते बिल्डिंग्स वगैरे दिसत जातात. सो ते थोडंसं आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड पण तिथे हे होतं की समोर दिसतंय, म्हणजे आपल्याला त्याच डिरेक्शनमध्ये जायचं. तुम्ही 18 तास 20 तास समुद्रात करता, भूक नाही लागत? आपण असं करूया ना, तुम्ही सगळे एक प्रॅक्टिकलीच एक अनुभव करून घ्या, आपण सगळे पाण्यात जाऊ आणि मगच बघू की कोणाला तहान कसं. मजा येईल फ्रेंड्स, आता रॅपचुंडस एक्सपिरियन्स येणार आहे. आम्ही तिघही जाणार आहोत स्विमिंग पूल मध्ये आणि एक्सपिरियन्स करणार आहोत. तर फ्रेंड्स, आम्ही चाललोय पाण्यात स्विमिंग करायला. हा मला शिकवणार आहे, ही पण मला शिकवणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहून या पुढचं गाणं आणि पटकन परत या. झुंजुरू मुंजुरू पहाटाला टिपूर टिपूर चाननो दिवस येडा गेला कुठ. बिरुबिरु नजरला नाजूक जाजूक भासर लावून सांद सरलं कुठ. पांडावर पाय हाती आभाळ गावतया धावतया जीव हो आप इंजन कना मधी छुन छुन वाजता है. डोळ्या मोर नजारा पर सपन वाटत है. Thank you.
सगसा रंग आज गुलाब उन्हाचा फुलवानी गंध जणू पाचोळ्याला कसा कणवर हाक जर दूरवर नाही कुणी डोळ्यावर चापू आता चोपून चुकळणी लोरी जीव पोत झाला हाट कोरी काम बर उन्हाळा झुंब झुंब माड उचलं हसलं पसलं श्यावनी झाला जय अरे ला खुळवणी झाला जय झुंझुर मुंजुर पहाटा लाटी पुर टिपुर चांदण दिवस एडा गेला वेलकम बॅक फ्रेंड्स. आम्ही आलेलो आहोत फायनली स्विमिंग पूल मध्ये. खूप थंड वाटतंय. फटाफट फटाफट इच्छाशी गप्पा मारून बाहेर जाऊ यार. अच्छा मला सांग, तू भरपूरशा अचीवमेंट्स तुला मिळाल्या, तू भरपूरशा प्राइज जिंकले, मग तुझा आयडल कोण आहे स्विमिंग पूल मध्ये? स्विमिंग पूल मध्ये तसे मी खूप लोकांना फॉलो करते, जसं वीरधवर खाडे, संदीप सेजवाल आहे. अच्छा. मेन तर सगळ्यात वर्ल्डचा बेस्ट स्विमर मायकल फेल्प्स आहे. मायकल फेल्प्स, येस. सो त्यांचे व्हिडिओज, त्यांचं स्वतःच स्विमिंग करून त्यांच्याकडून खूप आपल्याला शिकण्यासारखं भेटतं. हो. फिमेल मध्ये कोण आहे का तुझं फॅन? कारण की तो तिन्ही नावं सांगितलं तर मेल स्विमर्स आहेत, फिमेल मध्ये कोण आहे? फिमेल मध्ये पण आहे रुजुता आहे, ज्योत्सना आहे, आरती आहे. अच्छा, तुझे स्विमिंग मध्ये गुरु कोण आहेत? मी स्टार्टिंगला मी नगरकर सरांकडून शिकले, मग नंतर मी बंगलोर गेले होते निहार अमीन सरांकडे, मी पुण्याकडून तांबे सरांकडून शिकली आहे. कॅम्प मध्ये राजीव ते सर होते, आणि आता फारुख शेख सर. अच्छा मला सांग, जेव्हा आपण एखाद्या चॅम्पियनशिपसाठी जातो तेव्हा म्हणजे तेव्हा कशी ट्रेनिंग प्रोसेस असते आणि रेग्युलर ट्रेनिंग प्रोसेसमध्ये डिफरन्स सांग, म्हणजे तुम्ही कशी तयारी करता, स्पेशल काय? चॅम्पियनशिपसाठी जर आपण जात असतो तर आपल्या डायटपासून वर्कआउट आणि एक्सरसाइज सगळं इन्क्रीज केलं जातं. हो. आणि सेशन्स पण खूप हार्ड होतात. हां. टफ वर्कआउट होतं, इलेक्ट्रिक ट्रेनिंग होते, टायमिंग वर्कआउट वाढतं. आणि जेव्हा आपण नॉर्मल स्विम करतो तेव्हा आपण टेक्निककडे जास्त वळतो. इलेक्ट्रिक ट्रेनिंग मला सांगा, शॉर्ट टाइममध्ये तुमचं फुल स्पीड ने करून मला करायचं असतं विथ टायमिंग. अच्छा. टाइम डॅश एवढ्या एवढ्या टाइममध्ये इतकं इतकं झालं पाहिजे. व्हेरी गुड. आणि तुम्ही एक्सरसाइज म्हणजे स्विमिंग पेक्षा पण बाहेर जाऊन जिम मध्ये पण एक्सरसाइज आहे, मेन कोर एक्सरसाइजेस. अच्छा, तू सांगत होतीस मगाशी की वेनसडेला तुमचा रिलॅक्सिंग सेशन असतो, तर तो कसा असतो? रिलॅक्सेशन मध्ये आपण सगळ्यात जास्ती आम्हाला ब्रीदिंग सेशन कडे लक्ष द्यावं लागतं, म्हणजे आपण ब्रीथ जास्त कसे पद्धतीने करतोय आणि जास्त स्ट्रोक कसे मारतो. त्याच्यामध्ये पूर्ण टायमिंग सेशन असतो आणि म्हणजे स्टॉप वॉच लावून पूर्ण टायमिंग. खूप थंडी असते आम्हाला, तू पटकन दोन चार टेक्निक शिकव ना. पहिले गॉगल वेअर करून, गॉगल वेअर करून थंडगार पाण्यामध्ये आम्ही दोघं खूप पोहलो आणि ही डुबली, ही बुडाली पाण्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच, खूप मजा आली. हिने आम्हाला खूप छान टेक्निक शिकवले आहेत, म्हणजे मला येतच होतं पोहता, हिला येत नव्हतं, हिच्यासाठी त्या टिप्स आणि टेक्निक होत्या. ठीक आहे ना, पण खूप मजा आली. तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी टीम युवागिरीतर्फे, माझ्या मित्रांतर्फे, आम्हा सगळ्यांतर्फे तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशीच पोहत राहा, पाण्यावरती तरंगत राहा, देशासाठी मेडल्स खेचून खेचून घेऊन ये. गोल्ड मेडल्स तुलाच मिळाले. अच्छा, माझ्या फ्रेंड्सना सांग की ज्यांना कोणा स्विमर बनायचं आहे किंवा ज्यांना लाईफ मध्ये काही अचीव करायचंय, बेसिकली काही असू दे, स्पोर्ट्स असू दे, काही काही करतात, त्यासाठी त्यांना टिप्स दे. मी असं सांगेल की आपण जे पण काम करू ते आपण मनापासून करायला पाहिजे, आणि जर आपण मनापासून करू तर आपल्याला यश नक्कीच मिळेल. येस, मी मगापासून मनापासून पोहतोय आणि मला माहिती आहे की मला आता यश नक्कीच मिळणार आहे, म्हणून मी कधी मला फर्स्ट स्टेप आली आतापर्यंत. तर फ्रेंड्स, जर तुमच्या शहरातही असेल असं काही टॅलेंट तर आम्हाला कळवा. हो, आम्ही दोघं पोहत पोहत थंडीत कुडकुडत कुडकुडत येऊ. त्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कुठे?
फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर वर आणि वापरायला विसरू नका हॅशटॅग यू आर ग्रीन आणि पाहत रहा एंगेज यूथ विथ फेसबुक यू आर ग्रीन लेट्स गो Facebook, Insta, आणि Twitter वर आणि वापरायला विसरू नका हॅशटॅग युवागिरी फ्रेंड्स तुम्ही आता आम्हाला SMS सुद्धा करू शकता हो टाइप करा मी युवा MIYUVA स्पेस तुमचा मेसेज आणि पाठवा 577 577 5 1 आणि पाहत रहा एंगेज युवा प्रस्तुत युवागिरी लेट्स गोया फुल ऑन